नमस्ते, श्री भगवानांची शिकवण बघूया. प्रज्ञेच्या विनाशामुळे सत्याचा विरोध होतो. मी लता सिंग कोलकाता हावरा येथे राहते. विद्याहवनानंतर झालेला चमत्कार मी सांगत आहे. माझ्या मोठ्या मुलाने WBJEE, JEE मेन्स व बंगलोर कॉमेड के या परीक्षा दिल्या. त्याला सर्वोत्तम कॉलेजमधून त्याच्या आवडत्या शाखेत BTech करायचे होते. WBJEEमधून त्याला जडवपूर युनिव्हर्सिटी व दुर्गापूर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, पण त्याने ते दोन्ही प्रवेश नाकारले. त्याची द्विधा मनस्थिती बघून मला काळजी वाटू लागली व मी विद्याहवन करायचे ठरवले, जेणेकरून त्याला उत्तम कॉलेजमध्ये त्याच्या आवडत्या शाखेत प्रवेश मिळण्यासाठी श्री परमज्योतींचे आशीर्वाद मिळाले असते. आम्ही त्याच्या कॉमेड के निकालाची वाट पाहत होतो. अचानक माझ्या सासूबाई गेल्या व आम्ही उत्तर प्रदेशमध्ये जाण्यास निघालो. आमचे परतीचे तिकीट 25 डिसेंबरचे होते, त्यामुळे त्याच दिवशी असलेले हवन करणे आम्हाला शक्य नव्हते. उत्तर प्रदेशमध्ये नेटवर्कही चांगले नव्हते. माझी समस्या सोडवण्यासाठी मी श्री परमज्योतींना शरणागत झाले. आमची 25 तारखेची ट्रेन अद्भुतरित्या रद्द झाली आणि 26 सकाळी माझे नेटवर्क चांगले होते, त्यामुळे मी संपूर्ण हवन करू शकले, याचे आम्हाला खूप समाधान मिळाले. दुसऱ्या दिवशीच माझ्या मुलाचा कॉमेडकेचा निकाल लागला. त्याला रामय्या अप्लाइड सायन्स युनिव्हर्सिटीत मेकॅनिकल शाखेत प्रवेश मिळाला. यावेळेस मी माझ्या मुलाला हा प्रवेश घेण्यास सांगितले व ती ईश्वरी इच्छा असल्याचा विश्वास दिला, त्यामुळे त्याने प्रवेश घेतला. पण त्याच वेळेस त्याने आवेदन पत्रात श्रेणीवाढ करण्याचे ठरवले. सुदैवाने 1 आठवड्यानंतर त्याला त्याची आवडती शाखा कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश मिळाला. त्याला खूप आनंद झाला, कारण सर्व त्याच्या इच्छेनुसार झाले होते. माझ्या सर्व प्रार्थना ऐकल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. श्री सर्वदेव परमज्योती, तुमच्या दिव्यचरणी आमची अपार कृतज्ञता.